तर मित्रांनो, हा जी आर आहे पोषकता महाराष्ट्र थ्रू हा जी आर आलेला आहे, ज्यामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत 9,39,987 इतकी रक्कम जी आहे विमा कंपनीस वितरित करण्याची मंजुरी महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेली आहे. आणि हा जो जी आर आहे 30 मार्च 2022 हा जी आर आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणे फळपीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे. अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1,000 पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम जी आहे 1,000 रुपये अदा करण्यासंदर्भात एक जी आर काढण्यात आलेला होता आणि संदर्भ क्रमांक 1 मध्ये हा जी आर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संदर्भ क्रमांक 2 च्या ज्या परिपत्रक काढण्यात आलेलं होतं या योजने संदर्भातील अवलंबयाची कार्यपद्धती आणि अटी आणि शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. आणि कृषी विभाग कृषी आयुक्तालयाच्या संदर्भ क्रमांक 4 च्या ज्या पत्र आहेत त्यानुसार मागणी केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृगबहार 2020 आणि आंबिया बहार 2020-21 करिता एकूण 9,39,987 इतकी रक्कम जी आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेसाठी वितरित करण्याची जी बाब आहे शासनाच्या विचाराधीन होती आणि शेवटी ती विचाराधीन जी आहे एक शासन निर्णय काढून मंजूर करण्यात आले. आणि हा जो शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितले प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने प्रस्थापित केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी मृगबहार 2020 व आंबिया बहार 2020-21 करिता एकूण 9,39,987 इतकी रक्कम जी आहे खालील तक्ता स्तंभ क्रमांक 7 मध्ये नमूद केल्या प्रकरणी जे वितरित करण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे. हा जो तक्ता पाहू शकता यामध्ये कंपनीचे नाव आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता बजाज अलायन्झास जी कंपनी आहे, त्यानंतर मृगबहार 2020 हा वर्ष आहे त्यांचा. आणि यामध्ये नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांची संख्या जी आहे एका शेतकऱ्याला जो आहे 1,000 पेक्षा कमी जो आहे पीक विम्याची रक्कम मिळालेली होती. आणि एकूण नुकसान भरपाई देय जी असेल ती 1,000 रुपये असेल. यानंतर विमा कंपनी देय रक्कम जी आहे यामध्ये बघितलं तर विमा कंपनीची 875 रुपये असेल आणि राज्य शासनाची जी रक्कम असेल ती असेल 125 रुपये राज्य सरकार देईल आणि विमा कंपनी 875 रुपये देणार आहे. त्यानंतर बजाज अलायन्झास आंबिया 2020-21 यामध्ये 62 शेतकरी पात्र होते. यामध्ये बघितलं तर 62,000 जी आहे एकूण देय शेतकऱ्यांची असेल. यामध्ये विमा कंपनी जी पैसे देणार आहे ती 20,647 रुपये देईल आणि राज्य शासन जे आहे 41,353 एवढी रक्कम जी आहे बजाज अलायन्झास कंपनीच्या मार्फत 62 शेतकऱ्यांना देणार आहे. त्यानंतर बघितलं तर HDFC आर्गो कंपनी मार्फत आंबिया 2020-21 मध्ये 1,854 शेतकऱ्यांना यामध्ये पात्र ठरण्यात आलेले आहेत. यामध्ये 18,54,000 एवढी जी रक्कम आहे शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे. यामध्ये बघितलं तर 9,55,491 एवढी जी रक्कम आहे ती कंपनी देईल आणि त्यानंतर 8,98,509 रुपये जी आहे ती राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी 9,39,987 एवढी रक्कम जी आहे राज्य सरकारने जी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता ज्या या 1,917 जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही रक्कम जी आहे जमा केली जाणार आहे. त्यासाठी यामध्ये बघितलं तर शासन निर्णयानुसार लवकर तुम्हाला 4 ते 5 दिवसांमध्ये ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा करण्यात येणार आहे. यामध्ये जी रक्कम आहे डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणतंही यामध्ये तुम्हाला वाट पाहायची गरज नाही. आता लवकर जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा जी आर नुसार प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पूरक अनुदानाअंतर्गत यामध्ये बघितलं तर ज्या शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षाही कमी जे रक्कम आहे शेतकऱ्यांना मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना जे आहेत 1,000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती या जी आर नुसार सांगण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आजचा जी आर होता, जी आर कसा वाटला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन पीक विमा संबंधी माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.